नमस्कार, मी संकेत प्रसादे आपल्या सर्वांचं आमच्या नवीन हेल्थ व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो. आणि आज आपल्यासाठी जो विषय घेऊन आलेलो आहे त्या विषयाचं नाव आहे डिप्रेशन टाळण्यासाठी. होय मित्रांनो, डिप्रेशन टाळण्यासाठी तुम्ही कुठल्या सवयी बदलल्या पाहिजे, तुमच्या रोजच्या जीवनातल्या कुठल्या सवयी तुम्ही बदलल्या तर तुमचं डिप्रेशन कमी होऊ शकतं. कारण मित्रांनो, हल्लीची जीवनशैली आहे ही खूप धावपळीची झालेली आहे. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपल्याला बऱ्याचशा नकारात्मक घटनांना सामोरं जावं लागतं आणि ह्या नकारात्मक घटनांमुळेच डिप्रेशनचं प्रमाण वाढत जातं. आणि हे वाढत गेल्याने आपल्याला मानसिक आजार होतात, मग हळूहळू ते शारीरिक आजार देखील वाढत जातात. आणि हे जर डिप्रेशन कमी करायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, तुमच्या जीवनशैलीमध्ये कुठले बदल करू शकता, त्या बदलांविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, जेणेकरून ह्यातले उपाय करून तुम्ही तुमचं डिप्रेशन नक्कीच कमी करू शकाल. तर सगळ्यात पहिलं जो मला सांगायचं आहे ते म्हणजे सतत विचार करण्याची जी आपली सवय आहे ती आपण कमी केली पाहिजे. बऱ्याचदा सोशल मीडियाच्या अतिवापरामुळे आपण डिप्रेशनमध्ये जातो आणि हे संशोधनामध्ये सिद्ध झालेलं आहे की सततचे नोटिफिकेशन बघणं, त्या नोटिफिकेशनमध्येच आपला मन त्याच्यामध्येच अडकून राहणं, हे असे प्रकार खूप होतात. आणि हे सतत विचार करण्यामुळे आपलं डिप्रेशनचं प्रमाण वाढू शकतं. एखादी कुठलीही घटना, त्या घटनेचा सतत विचार करणं हे सुद्धा डिप्रेशनचं कारण होऊ शकतं. कारण तुम्ही जास्तीत जास्त वर्तमानामध्ये राहिलं पाहिजे. कारण बऱ्याचदा असं होतं आपण भूतकाळाचा विचार करत राहतो किंवा मग भविष्याची काळजी करत बसतो. आणि हे करत राहिल्यामुळे सध्याचा जो वर्तमान काळ आहे ह्याच्याकडे खूप दुर्लक्ष होतं. आणि हे दुर्लक्ष झाल्यामुळे, त्या सततच्या विचारांमुळे आपण आपलं सध्याचं काम नीट करू शकत नाही. म्हणून जे सततचे विचार आहेत, जे नकारात्मक विचार आहेत, ते विचार तुम्ही कमी केले पाहिजेत. आणि जितके होतील तितके ते कमी केले तर तुमच्यासाठी ते जास्त चांगलं आहे. हे विचार जर कमी करायचे असेल तर तुम्ही दुसरं काय करू शकता, तर तुम्ही कुठला चांगला छंद जोपासा. ह्यामध्ये तुम्ही एखादं पुस्तक वाचू शकता. हल्ली ऑडिओ बुक्ससुद्धा येतात, ती ऑडिओ बुक्स तुम्ही ऐकू शकता, मोटिवेशनल बुक्स ऐकू शकता. तुम्हाला जे काही चांगलं वाटतं ते ऐकू शकता. त्यामुळे तुम्ही संगीत ऐकू शकता. संगीत ऐकल्याने सुद्धा तुमचं डिप्रेशन कमी होऊ शकतं. ते विचार तुमच्या मनामध्ये येणार नाही. जे विचार, जो मी पहिला मुद्दा सांगितला की विचार आल्याने डिप्रेशन येतं, मग त्या डिप्रेशन त्या विचारांना तुम्ही रिप्लेस कसं करू शकता, तर तुम्ही असे छंद जोपासू शकता. तुम्ही कुठलाही छंद, तुम्ही ड्रॉइंगच्या क्लासला जाऊ शकता, तुम्ही संगीताच्या क्लासला जाऊ शकता, तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही करू शकता, तुम्ही मोटिवेशनल व्हिडिओ ऐकू शकता, मोटिवेशनल प्रोग्रॅमला जाऊ शकता. अशा प्रकारे तुम्ही ते विचारांना ह्या छंदामध्ये रिप्लेसमेंट केलं पाहिजे. तसंच दुसरी एक रिप्लेसमेंट ह्याच्यामध्ये अशी आहे ती म्हणजे तुम्ही चालायला जाऊ शकता, तुम्ही निसर्गाच्या सान्निध्यात जा. जर तुम्ही शहरामध्ये राहत असाल तर तुम्ही एखाद्या जॉगर्स पार्कमध्ये जाऊ शकता. कारण जॉगर्स पार्कमध्ये खूप झाडं असतात आणि बरेचसे लोक तिथे चालायला येतात. आणि अशा लोकांबरोबर तुम्ही मैत्री करू शकता. कारण ते हेल्थ कॉन्शियस आहेत म्हणूनच तिकडे येतात आणि चालायला येतात किंवा व्यायाम करायला येतात. सो अशा निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन चांगल्या लोकांशी तुम्ही मैत्री करू शकता, जेणेकरून तुमचे जे नकारात्मक विचार आहेत ते पॉझिटिव्ह विचारांमध्ये बदलण्यासाठी तुम्हाला मदत होईल. आणि निसर्ग तुम्हाला नेहमीच सकारात्मक विचार करायला प्रवृत्त करू शकतो. त्यानंतरचा मुद्दा मला सांगायचा तो म्हणजे व्यसन तुम्ही कमी केलं पाहिजे. किंवा व्यसन करत नसाल तर ते व्यसनाकडे तुम्ही जाऊ नका असं माझं तुम्हाला म्हणणं आहे. कारण बरेच लोक डिप्रेशनमध्ये गेल्यावरती व्यसन करतात, सिगरेट किंवा दारूच्या नशेत ते जातात आणि ते थोड्या वेळापूर्वी तुम्हाला बरं वाटतं, पण जेव्हा त्याची नशा उतरते तेव्हा पुन्हा तुम्ही डिप्रेशनमध्ये जाता. सो व्यसन न करणं हे त्याच्यासाठी खूप मोठा चांगला रामबाण उपाय आहे. सो तुम्हाला व्यसन असेल तर तुम्ही ते हळूहळू ते कमी कमी करा आणि पूर्णपणे बंद करा. सो हे तुम्ही करू शकता. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे झोप पूर्ण घ्या. आपल्याला रात्रीची 7 ते 8 तास झोप मिळालीच पाहिजे. आणि ही जर झोप तुमची पूर्ण झाली तर तुम्ही दुसऱ्या दिवशी चांगल्या प्रकारे काम करू शकाल.
आणि जर सातत्याने बरेच दिवस किंवा बरेच महिने तुम्ही झोप घेत नसाल तर हे सुद्धा तुमचं डिप्रेशनचं मुख्य कारण असू शकतं. म्हणून झोप तुम्ही व्यवस्थित घ्या. आणि म्हणूनच मी जास्तीत जास्त जोर देऊन सांगितलं की सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुमची झोप चांगली झाली पाहिजे. आणि त्यानंतरचा सगळ्यात शेवटचा आणि तोही देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्ही पौष्टिक अन्न खाल्लं पाहिजे. पौष्टिक अन्न खाण्यावरती जास्तीत जास्त भर द्या. पॅकेज फूडपासून जंक फूडपासून स्वतःला जास्तीत जास्त तुम्ही लांब ठेवलं पाहिजे. जितकं तुम्ही लांब ठेवाल तितकं तुमच्यासाठी ते चांगलं आहे. जसं की मी बऱ्याचदा सांगत असतो की तुम्ही रस्त्याने जाताय, तुमच्या एका बाजूला फळाचं दुकान आहे आणि एका बाजूला फास्ट फूडचं दुकान आहे, तर तुम्ही तुमची चॉईस आहे की तुम्हाला आरोग्य चांगलं हवं असेल तर तुम्ही फळं खा, नसेल हवं तर तुम्ही कुठल्या तरी एखाद्या दिवशी कधी वाटलंच तर महिन्यातून एकदा दोनदा तुम्ही फास्ट फूडकडे जा. पण अशी तुम्ही तुमची सवय तुम्ही कमी केली पाहिजे. तुम्ही पौष्टिक अन्न जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे, घरगुती जेवण जास्तीत जास्त खाल्लं पाहिजे. तर हे सगळे जे पॉईंट आहेत ते तुम्ही नक्की तुमच्या जीवनशैलीमध्ये अंमलात आणले पाहिजेत. पहिलं मी सांगितलं की विचार कमी करा, कुठले छंद जोपासा, चालायला जा, व्यसन कमी करा, झोप पूर्ण घ्या आणि पौष्टिक अन्न खा. तर असं तुम्ही केलं तर तुमचं आरोग्य नक्की चांगलं राहू शकतं आणि तुम्ही डिप्रेशनमधनं बाहेर याल. पण जर तुम्हाला डिप्रेशन सतत येत असेल, सातत्याने डिप्रेशन येत असेल, तर मात्र तुम्ही मानसोपचार तज्ज्ञांचीच मदत घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार तुमचा इलाज करून घ्या. तर मित्रांनो, ही माहिती, हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, व्हिडिओला लाईक देखील करा आणि नेहमी फिट रहा आणि खुश रहा. थँक्यू सो मच.